मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात येऊन आपला कार्यभार स्वीकारलाय. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरच्या केबिनचा थोरातांनी ताबा घेतलाय. यावेळी पुष्पगुच्छ देऊन थोरातांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी थोरातांनी खातेवाटपासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. 5 वर्ष सरकार चालवायचं आहे त्यामुळे खातेवाटपाला वेळ लागतोय असं ते म्हणाले. तर देवेंद्र फडणवीसांना अधिक देवपूजेची गरज आहे असा टोला देखील लगावलाय. सोबतच उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचा आहे असं देखील ते म्हणाले. पाहूयात. ती अडचण आमच्यामध्ये तशी नाही, वादविवाद काहीही नाही आहे, परंतु सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे की तीन पक्ष आमचे आहेत, सर्वांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. या दृष्टीने चर्चा तर साहजिकपणे होत असते. आणि ज्यावेळेस 5 वर्ष हे सरकार चालवायचं त्यामुळे एखाद 2 दिवस या विषयामध्ये गेले जास्त गेले ना मला वाटतं काही बिघडत नाही. आम्ही खाते व्यवस्थित वाटप होईल आणि आम्ही 5 वर्ष चांगल्या पद्धतीचा कारभार करू. देवेंद्रजींनी ज्यादा देवपूजा करण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या कालखंडात ते बोलतात त्याच्याविषयी वेगळं होतं. येणार आमच्या 220 परिस्थिती वाईट झाली, ते म्हटले पुन्हा येणार, ते आले नाही. त्यांना विरोधी पक्षनेता मिळणारच नाही, त्यांनाच विरोधी पक्षनेता व्हावं लागलं. म्हणजे ते देवपूजा करून आता देवातून काहीतरी वेगळे मागणी त्यांनी करावी की ते बोलतील ते थोडं तरी खरं व्हावं अशी अपेक्षा आहे. आता म्हणे पुन्हा येणार, आम्ही येणारच म्हणतायत. जे अनुभव मागचा आहे तसंच होणार आहे. आम्ही 5 वर्ष चांगला कारभार करणार आहे.